आज बघा आपण वर्ग समीकरणामध्ये मुळे दिली असता वर्ग समीकरण कसं मिळवायचं ते पाहणार आहोत. इथे मुळे दिली असता म्हणजे त्यांच्या उकली ज्यावेळी दिलेली असतील त्यावेळी त्यांची वर्ग समीकरणे कशी मिळवायची ते बघूया. ओके, आता समजा इथे बघा अल्फा आणि बीटा या ही एक्स या चलातील वर्ग समीकरणांची मुळे आहेत. म्हणजे एक्स बरोबर अल्फा आणि एक्स बरोबर बीटा वर्ग समीकरणांची दोन मुळे दोन उकली असतात आपल्याला माहिती आहे. बरोबर आहे, म्हणजे इथे एक्स बरोबर अल्फा आणि एक्स बरोबर बीटा जर आपण कन्सिडर केलं तर इथे बघा एक्स वजा ए बरोबर शून्य होईल. अल्फाला आपण जर डाव्या बाजूला घेतलं तर एक्स वजा ए बरोबर शून्य आणि एक्स वजा बी बरोबर शून्य अशी दोन समीकरणे आपल्याला इथे मिळतात. म्हणजेच आता एक्स वजा अल्फा बरोबर शून्य आणि एक्स वजा बीटा बरोबर पण शून्य म्हणजेच या दोघांचा गुणाकार म्हणजे एक्स वजा अल्फा गुणिले एक्स वजा बीटा बरोबर शून्य याचं विस्तारीकरण केल्यानंतर काय मिळतं आहे बघा एक्स वर्ग वजा अल्फा एक्स वजा बीटा एक्स अधिक अल्फा बीटा बरोबर शून्य. आता याचा पुन्हा बघा काय होते एक्स इथे एक्स कॉमन आहे दोघां या दोन पदांमध्ये हां तो एक्स कॉमन घेतला तो एक्स कॉमन घेतल्यानंतर काय मिळते कंसात अल्फा अधिक बीटा होणार कारण कंस घातल्यावर आतलं चिन्ह बदललं म्हणून कंसात अल्फा अधिक बीटा एक्स अधिक अल्फा बीटा बरोबर शून्य. लक्षात घ्या हे खूप महत्त्वाचं सूत्र आहे जे काय एक्स वर्ग वजा अल्फा अधिक बीटा एक्स अधिक अल्फा बीटा बरोबर शून्य हे सूत्र तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. हे सूत्र तुम्हाला जर येत असेल तर वर्ग समीकरणाची मुळे दिली असता वर्ग समीकरण मिळवणे सोपे जाईल. म्हणजेच याचा शब्दाचा अर्थ बघा काय होतोय एक्स वर्ग वजा मुळांची बेरीज म्हणजे अल्फा अधिक बीटा म्हणजेच काय मुळांची बेरीज गुणिले एक्स अधिक मुळांचा गुणाकार म्हणजे अल्फा गुणिले बीटा बरोबर शून्य ह्याचं शब्द वर्णन असं होतं आहे. तर लक्षात ठेवायचं आहे एक्स वजा कंसात अल्फा अधिक बीटा एक्स अधिक अल्फा गुणिले बीटा बरोबर शून्य हे सूत्र आपण वापरणार आहोत. आता इथे एक उदाहरण सोडवून दिलेलं आहे ते बघूया. म्हणजे सोडवायचं आहे कृती दिलेली आहे मुळांची बेरीज 10 आणि मुळांचा गुणाकार 9 असणारे वर्ग समीकरण लिहा. आता इथे मुळांची बेरीज म्हणजे अल्फा अधिक बीटा बरोबर किती होणार 10 आणि गुणाकार म्हणजे अल्फा गुणिले बीटा बरोबर 9 लक्षात येते. मग आपल्याला सूत्र माहिती आहे एक्स वर्ग वजा मुळांची बेरीज गुणिले एक्स अधिक मुळांचा गुणाकार बरोबर शून्य म्हणून एक्स वर्ग वजा इथे अल्फा अधिक बीटा एक्स येणार म्हणजेच 10x येणार आणि इथे अधिक अल्फा गुणिले बीटा म्हणजे किती 9 बरोबर आहे इथे 9 येणार लक्षात येते. आता इथे एक्स वर्ग वजा 10x अधिक 9 बरोबर शून्य हे समीकरण तयार होते. ठीक आहे, पुढचं उदाहरण बघूया. पुढचं उदाहरण बघा काय आहे ए अल्फा बरोबर 2 हा अल्फा आहे हे अल्फाचं चिन्ह आहे अल्फा बरोबर 2 आणि बीटा बरोबर 5 ही मुळे असणारे वर्ग समीकरण कोणते. आता पुन्हा आपल्याला तोच फॉर्म्युला वापरायचा आहे एक्स वर्ग वजा अल्फा अधिक बीटा एक्स अधिक अल्फा गुणिले बीटा अल्फा अधिक बीटा म्हणजे 2 अधिक 5 आणि इथे 2 गुणिले 5 होणार बरोबर आहे म्हणजे एक्स वर्ग अधिक 10x अधिक 10 बरोबर शून्य इथे काय होणार आहे 10x आणि 2 अधिक 5 किती 7 बरोबर शून्य म्हणजे एक्स वर्ग अधिक 10x अधिक 7 बरोबर शून्य बरोबर आहे.
त्यामध्ये अल्फा आणि बीटा जर दिलेल्या असतील तर आपण वर्गसमीकरण तयार करू शकतो. कोणत्या सूत्रानुसार? या सूत्रानुसार. हे जे सूत्र आहे हे नेहमी लक्षात ठेवायचं आहे. एक्स वर्ग वजा कंसात अल्फा अधिक बीटा गुणिले एक्स अधिक अल्फा गुणिले बीटा बरोबर शून्य. ओके, आता पुढचं उदाहरण बघूया. ज्या वर्गसमीकरणांची मुळे 3 व -7 आहेत असे वर्गसमीकरण तयार करा. बघा हां, इथे वर्गसमीकरणांची मुळे ती -3 आणि -7 म्हणजे अल्फा आणि बीटा. आपण म्हटलं जर अल्फा बरोबर -3 आणि बीटा बरोबर -7 असेल तर अल्फा अधिक बीटा किती होणार? -3 अधिक -7 बरोबर -10, कारण चिन्ह सारखी आहेत. म्हटल्यावर वजावजाचं चिन्ह बेरीज होते आणि चिन्ह वजा राहतं. अल्फा गुणिले बीटा -3 गुणिले -7 बरोबर 21. -3 गुणिले -7 = 21. ओके, मग मिळणारे वर्गसमीकरण एक्स वर्ग वजा अल्फा अधिक बीटा एक्स अधिक अल्फा बीटा बरोबर शून्य. हे आपल्याला सूत्र माहिती आहे. त्या सूत्राच्यामध्ये आता ह्या किमती घालायच्यात. आपल्याला अल्फा अधिक बीटा मिळालेला आहे -10 आणि अल्फा गुणिले बीटा आहे 21. म्हणजेच एक्स वर्ग -10x + 10x + 21 = 0. हे वर्गसमीकरण आपल्याला मिळालेलं आहे. ओके, आता बघूया.